सर्वसामान्य जनतेच्या मनात येणाऱ्या सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य भाषेमध्ये देणारा उत्कृष्ट चॅनल म्हणजेच रिअल प्राईम व्हिडिओ। या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सध्या बोलतेच मराठी भाषेमध्ये। या मराठी भाषेचा उगम नक्की झाला तरी कसा हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत। हा महत्वपूर्ण व्हिडिओ आताच लाईक करा आणि चला आपण माहिती सुरू करूया। मूळतः आर्य लोकांच्या असणाऱ्या मराठी भाषेला 1500 वर्षांचा इतिहास आहे। सातपुडा पर्वत रांगांपासून ते कावेरीच्या पश्चिम प्रांतापर्यंत तसेच दमण पासून गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला आहे। या भाषेचा उगम उत्तरेकडे झाला असला तरी विकास मात्र भारताच्या दक्षिण भागामध्ये झाला आहे। येथील सह्याद्री, सातपुडा डोंगर रांगा, गड व किल्ले तसेच दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश म्हणजेच महाराष्ट्र भूमी, या भूमीमध्ये असलेल्या राकट आणि कणखर मराठी माणसाची भाषा म्हणजेच मराठी। इसवी सन 500 मध्ये पूर्व वैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश असे टप्पे पार करून उत्क्रांत होत असतानाच मराठी भाषेचे पहिले वाक्य सापडले ते श्रवण बेळगोळ या ठिकाणी असलेल्या शिलालेखावर। हा शिलालेख शके 1905 मधील असून श्री चामुंडेराई करविले असे वाक्य या शिलालेखावर आहे। त्यानंतर शके 1110 मध्ये मुकुंद राजांनी रचलेला विवेक सिंधू हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे। परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरेची रसिके मेळविना अशा शब्दांमध्ये संत ज्ञानेश्वरांनी मराठीचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले आहे। ज्ञानेश्वरांनी मराठी सर्वसामान्य लोकांना समजावी म्हणून भगवद्गीता मराठीमध्ये भाषांतरित केली। श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेला लीळाचरित्र हा मराठीतील पहिला पद्यग्रंथ होय। तेव्हापासून पद्यलेखनाची प्रथा चालू झाली। संत एकनाथांनी भागवत ग्रंथाची रचना करून मराठी भाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह व लयबद्ध वाक्ये मराठीमध्ये समाविष्ट केली। 13व्या शतकातील मराठी भाषा आजच्या वाचकालाही तितकीच आपुलकीची वाटते। कालानुक्रमे मराठी भाषेच्या उगमापासून ते आतापर्यंत भाषेच्या स्वरूपानुसार अनेक बदल झालेले आपल्याला जाणवतात। या बदलाचे प्रमुख कारण म्हणजे मूळ मराठी मातीत राज्य केलेल्या निरनिराळ्या सत्ता होय। त्यापैकी 1250 ते 1350 या काळामध्ये असणारी यादवी सत्ता, 1717 ते 1818 मध्ये असणारी पेशवाई आणि 1818 पासूनची इंग्रजी सत्ता यांचे मराठी भाषेवर विशेष परिणाम झालेले आहेत। काळानुसार आणि स्थळानुसार मराठी भाषा बदलत गेली। त्यातूनच मुख्य मराठीचे अहिराणी, मालवणी, वराडी, कोल्हापुरी, पुणेरी असे पोटप्रकार पडले। शिवछत्रपतींच्या काळात वापरात असलेल्या मराठीवर पारशी भाषेचा प्रभाव दिसतो। त्या काळात झालेल्या राजकीय पत्रव्यवहारामध्ये मराठीची बदललेली शैली दिसून येते। पेशवे काळात मराठीवर संस्कृतचे वर्चस्व दिसून येते। या काळात संस्कृतचे अनुकरण करणाऱ्या मराठी कविता लिहिल्या गेल्या। यानंतर पेशवाईच्या अस्ताबरोबरच इंग्रजी भाषेच्या सत्तेमध्ये मराठी भाषेची संरचना काही प्रमाणावर बदलली। आधुनिक कवितांमध्ये कवींच्या भावनांचा आविष्कार दिसून येतो। कवीचे भोवतालच्या जीवनाशी असलेले संबंध महत्वाचे ठरत असल्याने सामाजिक भावनेने मराठीला एक वेगळे वळण दिले आहे। धन्यवाद। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा।